गुड मॉर्निंग, कशा आहात सगळ्या मैत्रिणींना? माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आज आत्ता सकाळपासून व्लॉगला सुरुवात करते आणि नाश्त्याला काय बनवलं ते दाखवण्यासाठीच व्हिडिओ चालू केला। तर नाश्त्याला आज बनवलं आहे टोमॅटो ऑमलेट बेसन पिठाचं। हे बघा, एक तयार आहे, एक तव्यावर आहे, असे चार करणार आणि मग सगळेजण नाश्ता करणार। सकाळचे वाजलेत 9:15, बरोबर 9 साधारण नाश्ता असतो। इकडे ठेवला आहे चहा, हे खास पितळीचं पातेलं आहे चहासाठी। हे तापवले दूध इकडं, आता गरम गरम करून घेऊया। अजून एवढं पीठ शिल्लक आहे, हे बघा। आणि आता हे उलटवून दाखवते तुम्हाला, खूप सुंदर। मला तर नाश्त्यामध्ये खूप आवडतो हा आयटम, बेसन पिठाचं ऑमलेट। हे बघा, टोमॅटो ऑमलेट म्हणजे बेसन पिठाची पोळी पण म्हणतं कुणी कुणी, याला कुणी पोळा म्हणतं, असे अनेक नावे आहेत। पण मी पातळ पीठ भिजवून अशा पातळ करते आणि ग्रीन चटणीसोबत, सॉससोबत, आपण कशासोबतही खाऊ शकतो, छान लागतं। तर भेटते मी तुम्हाला, जेवण काय करणार आहे तेही दाखवणार आहे। भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात। सकाळी नाश्ता केला, त्यानंतर स्वयंपाक केला। स्वयंपाकामध्ये आज मी फक्त पावट्याचा मसालेभात केला, कारण व्हिडिओ एडिटिंग सगळं करता करता मला जवळजवळ 12:30 झाले। त्याच्यापुढं कपडे व्हायचे होते आणि त्यापुढं स्वयंपाक। भूक इतकी लागली होती की काही सुचतही नव्हतं, त्यामुळं मी पटकन मसालेभात केला आणि हे सगळं जेवण वगैरे होता 2:00। 2 वाजता मग मी संध्याकाळचा व्हिडिओ थोडा लिहून ठेवला, जो आत्ताच तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर आला आहे। आणि त्यानंतर आता तुम्ही किचन बघू शकाल की मी सकाळी किचन काहीही आवरलेलं नाही। माझ्याकडूनही असं होतं कारण वेळ कमी पडते। आणि आता हे किचन बघा किती सगळं भरलेलं आहे, आणि आता तेच आपल्याला आवरायचं आहे, संपूर्ण किचन बघा। हे बघा, आत्ता फक्त जस्ट चहा झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता की कसं किचन मी झटपट आवरते ते। तुम्हीही बघा, तुम्हालाही उपयोगी पडेल, नक्की उपयोगी पडेल। म्हणजे माझ्याकडून आयडिया येईल की मी कसं आवरते। तर बघा, आता सगळ्यात आधी हे तांबे वगैरे सकाळी घासून घेतलेले आहेत, ते लावून घेऊया। मिक्सरचं भांडं पण वेळच्या वेळी मी घासते, ते ठेवत नाही। मिक्सरचं भांडं, कब्बशा आणि आता ही देवाची भांडी इथे दिसत असतील, ही आम्ही लगेच घासतो। आणि असंच प्रत्येक स्त्रीचा, मला वाटतंय स्त्रीला काम काही चुकलेलं नाहीये, प्रत्येक स्त्रीला काम आहे आणि काम केल्याशिवाय कुणालाही गत्यंतर नाहीये। आणि करायचंच आहे तर मग ते आनंदानं करायचं, केव्हा तरी येतो कंटाळा, नाही असं नाही, पण करावं तर लागतं, होय ना। आता हा सकाळचा थोडासा भात उरलेला आहे, तो आपण काढून ठेवूया। सगळी भांडी मी अगोदर नेहमी स्वच्छ धुवून घेते, त्यात काय असेल ते सगळं काढून घेते आणि मग सुरुवात करते मी। आता जवळजवळ एवढी भांडी आहेत, आपल्याला बेसिन भरून गच्च ती सगळी पटापट आवरून घेऊया आणि वाटलं तर मग भेटूया। एवढी भांडी पटपट घासते, आधी सगळ्यात धुवून घेणार ती भांडी, एका जाळीमध्ये काढून घ्यायची। खूप सोपं पडतं असं केल्यानं। जरी तुमच्याकडे बाई असेल तरी शक्यतो ठेवतातच सगळे, पण अशी धुवून भांडी ठेवायची, भांडी पटकन आणि घासण्यासाठी त्रास होतो। सगळी भांडी मी इथं भिजवून ठेवली आहेत, कोणत्याही भांड्यांमध्ये कोरडेपणा नाहीये, त्यामुळे पटकन होऊन जातो। आत्ताच मी त्या चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट केला आणि चहा पिऊन फक्त त्या कामाला मी लागले। आता ह्याच्या पुढे सुरू होतं संध्याकाळचं रुटीन। आज प्रयत्न असेल माझा तुम्हाला दाखवण्याचा। काय होतं, कधी कधी मी ट्रायपॉड लावायला, म्हणजे व्हिडिओ करायलाच विसरते, सगळं मनात पण करायला विसरते। आता बघा, भांडी गोळा करून झाली,
त्यातलं खरकट सगळं काढून झालं, जे वेस्टेज आहे ते सगळं काढून झालं। आता राहिलं फक्त भांडी घासायचं। तर सगळ्यात आधी बेसिन घासून घ्यायचं नेहमी, आणि बेसिन मी घासून घेते। बेसिनसाठी एक सेपरेट घासणी अशी ठेवलेली आहे, त्यांना बेसिन घासून घ्यायचं। बेसिन स्वच्छ असलं की भांडी पण स्वच्छ वाटतात एकदम। आणि एकदा आधी आणि एकदा नंतर असं बेसिन घासून घ्यायचं। 2 मिनिटं लागतात पण स्वच्छ वाटतं। बघा झालं 2 मिनिटाचं काम, पण कधी कधी आपल्याला त्याचा आळस येतो। आळस नाही करायचा, 2 मिनिटात धुवून टाकायचं। कधी कधी बेसिन मध्ये मी ही पावडर टाकते, माहित असेल ऍक्च्युअली सगळ्यांना, ड्रेनेक्स नावाची। ही रात्री कपात घ्यायची, एका चहाच्या कपामध्ये पाण्यात हात नाही लावायचा, खूप गरम असते हे, आपोआप गरम होतं। आणि बेसिन मध्ये ओतायचं आणि रात्री मग परत बेसिन वापरायचं नाही, डायरेक्ट सकाळी वापरायचं। त्याच्यामुळे बेसिन मधला वास घाण काय असेल ना सगळं निघून जातं। तर आता आपण, मी तुम्हाला भांडी घासल्यावर भेटते। आता बघू शकता ही भांडी झालेली आहे। त्यानंतर ही घासणी अशी धुवून ठेवायची, दोन्ही घासण्या स्वच्छ धुवायच्या। डब्यामध्ये काही पाणी वगैरे असेल तर ते काढायचं, आणि या घासण्या सगळ्यात अशा नळावर ठेवायच्या। ही माझी सवय दाखवते। तर बघा अशा नळावर या घासण्या मी ठेवून देते, जेणेकरून ज्या वाळाव्यात चांगल्या। आता बेसिन वगैरे स्वच्छ झालेले, आता हे आजूबाजूचा एरिया स्वच्छ करून घेऊया। सगळ्यात आधी आपण ही भांडी खाली ठेवूया। इकडे फ्रीज आहे माझा, बघू शकता हा फ्रीज। आत्ता दिवाळीत घेतलेला आहे, सॅमसंगचा 10 इयर वॉरंटी। खूप खूप सुंदर असं फ्रीज आहे। वरती याला असं स्टोरेज आहे भरपूर, ज्यात ओलं खोबरं आहे, इकडं मसाले वगैरे सगळे आहेत, आणि इथं आईसचा बॉक्स आहे जो मी कधीच वापरत नाही, आईस आमच्यात वापरला जात नाही कशाला। आणि हे खाली आहे, आत्ता त्यात पसारा आहे जरा, मी त्याचं चांगलं हे केलं की तुम्हाला दाखवीन। ते खास दही लावण्यासाठी डबा आहे इथं, आणि मोठा आहे, बऱ्यापैकी मोठा असा छान फ्रीज आहे। आता आपण किचन आवरूया। किचन आवरताना सगळ्यात आधी त्याच्यावर जे काही असेल ते काढून टाकूया, आणि बॉक्सनं पाणी काढून घेते। असंच पुन्हा सगळं रात्री करायचं। मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओजमधनं सांगते की किचन पहिला आवरा, ते अशा प्रकारे 5 मिनिटात सुद्धा आवरून होतं, नाही असं नाही, खूप वेळ न लावता सुद्धा आवरून होतं। आता माझ्या तर आत्ता याच्यावर काहीच घाण नाही आहे, म्हणजे काही सांडलं नाही आहे आज काही नाही, कारण आज नुसता भात होता, तरी पण थोडंसं पुसायचं आहे ना। आता ह्यात म्हणाल तर यात पाणी आहे आणि विम लिक्विड आहे, 2 चा हा स्प्रे आहे, ह्यानंच मी रोज पुसते। एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं, पतंजलीची किचन क्लिनरची बॉटल आहे ती, आणि त्यात मी ते भरून ठेवले। तर चकचकीत गॅस 1 मिनिटात त्यांना निघतो, बघू शकता। आणि आता रात्री परत घासायचं असेल, पण आत्ता आपलं रुटीन म्हणून ते घासून पुसून ठेवायचं। आता थोड्या वेळानं जाणार आहे बाहेर, तुम्हाला जमलं तर शनिवारचा बाजार दाखवते सांगलीतला। खूप मोठा बाजार असतो, म्हणजे जवळजवळ 2-3 किलोमीटर बसतात एवढा बाजार असतो तिथं। तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, शूटिंग जमलं करायला असं करते। एकदा पाण्यानं आपण पुसून घेऊया, कारण ते लिक्विड आहे, नाही म्हणलं तरी विम लिक्विड होतं त्यात, म्हणून एकदा
पाण्याने पुसून घेऊया. आणि इकडे जे मिक्सर वगैरे आहे त्याच्यावर रात्री एकदा हात फिरवायचा. मिक्सर या टाइल्स वगैरे जे आहेत ते रात्री हात फिरवायचा. दिवसा एवढी क्लिनिंग बास होती. कापड पुन्हा एकदा सोळायचं. नळ थोडा लहान, कापड स्वच्छ धुवायचं आणि असं कट्ट्यावर वाळ घालून द्यायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम पर्यंत ते छान असं वाळून जात. तर हे होतं माझं किचन क्लिनिंग रुटीन. अगदी थोडक्यात दाखवलं तुम्हाला. एक 5 ते 7 मिनिटात होतं, वेळ लागत नाही. पण हे जर करण्याचा आळस केला तर ते काम वाढत जातं. म्हणून ते पटापटा करायचं आणि मोकळं व्हायचं. आता भेटूयात थोड्या वेळाने.